आता पहिला श्लोक घेऊन येतो पोसदी संघाकडनं विशाल स्ट्राइकले ओमी केनी एक डावकुराचा हा फलंदाज एक हा हिटर असा हा फलंदाज ओमी केनी नॉक स्ट्राइकला तो तुषार सामन्याला सुरुवात होते पहिल्या षटकातला पहिला चेंडू पंचांचा इशारा येतो सामन्याला सुरुवात होते पहिल्या षटकातला पहिला चेंडू विशाल याच्या कोट्यातला टाकण्यात तयार एक डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज पहिला चेंडू सलमान दिला चेंडूला एक धावका रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज ओमी केनी आणि तुषार एक धावने खातं खोललं स्वतःचं आणि संघाचं संघाच्या धावसंख्या एकवर चालू असलेला सामना अरवी माऊली पोसरी विरुद्ध नवसाती दिवा एक चांगला सामना पाहायला भेटेल प्रेक्षकांना कारण दोन्ही संघ एक ताकदवर संघ एक नवी मुंबईतील नवसाती दिवा संघ तसंच रसायनी रसायनीतील अरवी माऊली पोसरी संघ बघूया पुढील चांडू विशालच्या कोट्याला टाकण्यात तयार केंद्रीयने एंडकडनं गोंदाजी करतोय समोर फलंदाज तुषार सुंदर चेंडू त्यात खेळून काढला शतरक्षण चेंडू मागे आणि हा सीमारेषा पार पंचांचा सहा धावांचा इशारा येतो या सहा धावाने खातं खोललं स्वतःच तुषारने आणि संघाला पोचवलं सात धावांवर चार षटकांचा सामना संघाच्या धावसंख्या सातवर बिनगडीबाज सात जबरदस्त खेळ पाहायला भेटतंय दोन्ही संघामध्ये एकाकडे पाहायला गेला तर मयूर पाटील आणि एकाकडे पाहायला गेला तर ओमी केनी पुढील चेंडू पहिल्या षटकातला सुंदर चेंडू त्यात खुलू काढला तर शतरक्षण चेंडू खाली आणि झेल टिपतोय शतरक्षण अखेर भोईर याने झेल टिपला आणि पहिला गडी बाद तुषार तुषार झेलभात होतोय पहिला गडी बाद होतोय नवसाती दिवा संघाचा नवीन फलंदाज येतोय वंडावनच्या रूपाने गिरीश एक डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती एक हाती सामना जिंकून दिलं होतं नवसाती दिवा संघाला तोच फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइकला येतो ओमी कोनी ओमी केनी आणि हा षटकार आणि या षटकार या षटकाराने संघ पोचला तेरावर
टाकण्यात तयार. सुंदर चेंडू त्यात मध्ये खेळून काढला रितेश याने. तिथे शतरक्षण गच्चा शतरक्षण फळायला भेटतंय आणि दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन्ही फलंदाज या दोन धावाने संघ पोचला 15 वर. दोन गडीबात 15 चालू असल्या सामना. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी अरवी माऊली पोसरी विरुद्ध नवसाथी दिवा. पुढील चेंडू मनीष याच्या कोट्याला टाकण्यात तयार. खेळेल रितेश. संघाच्या धावसंख्या 15 वर. दोन गडीबात 15. पुढील चेंडू टाकण्यात तयार रितेश. आणि अगला वेगळा प्रयत्न केला होता रितेश याने, परंतु चेंडू काय बॅटच्या बॅटात निसरा आला नाही. निर्धाव चेंडू. संघाच्या धावसंख्या स्थगित 15 वर. दोन गडीबात 15. चांगला खेळ पाहायला भेटतंय अरवी माऊली पोसरी संघाकडनं. पुढील चेंडू मनीष टाकण्यात तयार. खेळेल रितेश. सुंदर चेंडू पुस्तकाचा चेंडू होता. चेंडू खेळून काढले ते शतरक्षण. मयूर पाटील सुद्धा कर्णधार. झेल टिपतोय आणि तिसरा गडी बाद होतोय नवसदी दिवा संघाचा. संघाच्या धावसंख्या 15 वर. तिसरा गडी बाद 3-15 अशी अवस्था नवसदी दिवा संघाची. जे जे वाजव. शकत नाही. दोन्ही फलंदाज या एक धावाने संघाच्या संख्या 18 वर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. खेळेल किशोर पाटील. सुंदर चेंडू त्यामध्ये खेळू काढला आणि झेल टिपतोय विशाल. आणि चौथा गडी वाजतोय नवसदी दिवा संघाचा. संघाच्या धावसंख्या 18 वर. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावसंख्या 18. 4 गडी बाद 18. म्हणजे वाजव.
नऊच्या सरासरी धावसंख्या जमवत आहेत. मागील ओसरी संघाची फलंदाजी पाहिली तर 5 चेंडूमध्ये 102 धाव, 5 षटकामध्ये 102 धाव कुठून काढल्या होत्या. त्याच धावसंख्येला डोळ्याखाली ठेवून 9-37 संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील. स्ट्रायकर आपण पाहू शकता, मगाशी मागच्या मॅचमध्ये सलामीला आलेला फलंदाज आता वन डाऊनच्या स्वरूपात आला. गिरीश मयूर याच्या माऱ्यासमोर, मयूर वैयक्तिक पहिलंच सांगितलं, तिसरं षटक घेऊन आल्या पहिला धाव. आत्तापर्यंत गिरीश याला पूर्णपणे रोखून धरले. मागची फलंदाजी त्याची पाहिली तर त्याच्या बॅटमध्ये 6 उत्तुंग षटकार वैयक्तिक 40 धावांची खेळी पाहिली होती. त्याच गिरीशला पूर्णपणे बांधून धरले त्या भोसरी संघाच्या खेळाडूने, गोलंदाजाने. आणि त्याच्या साथीला येतो अक्षय, एक नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 6. सहा नंबर आलेला हा फलंदाज अक्षय टोंडेल मयूर याच्या माऱ्यासमोर. मयूर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आले. स्वतः कर्णधार आहेत भोसरी या संघाचे, स्वतःवर विश्वास दाखवले तिसऱ्या षटकासाठी मयूर याने. आणि त्याच्या समोर आहेत एक नौका फलंदाज अक्षय, ज्याने आत्तापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. तर प्रथम टोंडेल मयूर याला. मयूर तयार, अक्षय तयार. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न, पण यश मिळत नाही. झेल जमिनीला दान होतोय आणि अक्षयला जीवदान मिळतोय. आणि याचा 2 धावसंख्या मिळतात संघाला. 2 च्या मध्ये संघ पोचला 21 वर. अक्षय आणि गिरीश यांना मोठे फटके मारावे लागतील, कारण भोसरी हा एक ताकदवर संघ आहे रसायनी पट्टीतील. त्यांच्यासमोर एक मोठा टार्गेट ठेवावा लागेल आपल्याला जर आपल्याला विजय मिळवायचा असेल. आणि लेक्स्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा आवंतर चेंडूचा इशारा 1+1 अशा 2 धावसंख्या मिळतील संघाला. आणि 2च्या मधील संघ पोचतो 23. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 23. 4-23. गिरीश हा मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. मागील फलंदाजी पाहिली तर 6 उत्तुंग षटकार याच्या बॅटमधून पाहिले होते आणि एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच गिरीश आता स्ट्रायकर आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील संघाला मोठ्या फटक्यांची, कारण त्याची ती क्षमता आहे, ताकद आहे. तोच गिरीश पहिलाच फटका म्हटल्याप्रमाणे याच्या जी ताकद आहे ती ताकद दाखवून देताना चेंडूला फेकताय लॉंग ऑन क्षेत्रकशा, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्यावरून 6 धावांसाठी. आणि 6च्या मध्ये त्याने धावसंख्येला थोडा आकार येताना दिसतोय. धावसंख्या पोचते 29 वर. असेच काही मोठे फटके मारावे लागतील कारण मोठा हे टार्गेट ठेवावं लागेल भोसरी संघासमोर, कारण मागील फलंदाजी पाहिली तर एक मोठी फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ भोसरी रसायनी मधील एक नामवंत संघ. भोसरी संघ एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो रसायनी मधील. मयूर रसायनीचा वंडर बॉय. पुढचा चेंडू मयूर याचा आला, आला 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 चेंडू आलायला. मॅच बाजू आलेला आहे. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली ते 29. 4-29. असेच काही मोठे फटके गिरीश याला मारावे लागतील आपल्या संघासाठी एक मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर. पुन्हा एकदा हवे चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कुठली अरे जीवदान मिळतोय. साधा सोपा झेल जमिनीला दान करतोय आणि गिरीश सारख्या एका चांगल्या फलंदाला जीवदान मिळतोय. तो जीवदान महाग ठरू शकतो भोसरी या संघाला, कारण मागच्या षटक मागच्या मॅचमध्ये त्यांनी पाहिलं की गिरीश याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची ताकद आहे. व्यक्ती 40 धाव
कुठून काढल्या होत्या या गिरीशने, याला एक सोपा साधा जीवदान मिळतोय आणि हा महाग ठरू शकतो गिरीश. आणि या तीनच्या मदतीने संघ पोचते 32 वर. कॅचेस विन द मॅचेस, ऑलवेज कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कारण आपण पाहिले तर रोहित शर्मा यांच्या अवघ्या 4 या धावसंख्येवर तिसरा परेरा याने कॅच सोडल्यानंतर त्यांच्या बॅटमधून आपल्याला विश्वविक्रमी खेळी पाहायला मिळाली, तब्बल 264 धावांची. तशी ताकद या गिरीशमध्ये आहे. एक डावखुरी आताचा फलंदाज आहे, इतकी ताकद दोही ठेवतो. पुन्हा एकदा मयूर याचा पुढचा चेंडू खेळून काढला. अक्षय एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न अक्षय याच्याकडून होता, पण गिरीश त्याला थांबवतोय आणि एका धावाजवळ समाधान मानतोय. एका धावीने संघ पोचतोय 33 वर. या षटकातील मला वाटते अंतिम शेवटचा चेंडू असेल मयूर याच्या कोटातील. त्याला टोंड द्याल गिरीश, ज्याच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडू मागे एक षटकार पाहायला मिळाला आणि त्याला दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाला. तो गिरीश मयूर याच्या माऱ्यासमोर पुढचा चेंडू. ऑफ साईड टू वाईड यॉर्कर डिलिव्हरी, चांगला चेंडू मयूर याच्याकडून पाहायला मिळाला. थोडा सफल झाला होता गिरीश, त्याचाच ओळखला आणि ऑफसाईड व्हाईटवर चेंडू फेकतोय आणि निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या स्थगित होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4-33, म्हणजे 11 सरासरी येथे पाहायला मिळते. पहिला षटक पाहिला तर पहिल्या षटकात 13 धावसंख्या दिल्या होत्या विश्वालयाने, 2 गरी बाद केले होते. दुसरा षटक घेऊन आला मनीष, त्याने 5 धावसंख्या दिल्या, त्यानेही 2 गडी बाद केले. आणि तिसरा षटक घेऊन आला स्वतः कर्णधार, थोडं महाग ठरलंय कारण यामध्ये मयूर याने 15 धावसंख्या दिल्या आणि सांगे एक एक बळी मिळवला. चार बाद 33. सांघिक चौथं वैयक्तिक पहिला षटक घेऊया. अंतिम हाणामारीचा शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज रवी पाटील. रवी याच्यावर शेवटच्या षटकाची हा अंतिम शेवटचा हाणामारीचा षटक, यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातो. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, ऑफ पंच शशी मेहर यांचा अवंतर चेंडूचा इशारा आहोत. तर धावसंख्येभर संघाच्या धावसंख्येभर पुन्हा एकदा पुढचा पुन्हा एकदा रवी तयार, अक्षय तयार. पुन्हा एकदा फुल शॉट मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, चेंडूकाली क्षेत्रक्ष, पुन्हा एकदा झेल जमीनला दान होते. पण दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही दोन्ही फलंदाजांकडून, कारण की याच्यात मोठ्या फटके मारण्याची ताकद आहे. आणि हवेची दिशा पाहता गिरीश हा स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी दुसऱ्या धावाचा कुठलाही झेल सुटल्यानंतर कुठल्याही दुसऱ्या धावाचा प्रयत्न गिरीश याच्याकडून पाहायला मिळाला नाही. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचते 35 वर. शेवटचे 5 चेंडू या इनिंगमधील अन्नामारीच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू बघूया किती मोठे फटके पाहायला मिळतात गिरीश याच्या बॅटमधून या 5 चेंडूंवर. जास्तीत जास्त मोठे फटके, कारण हवेची दिशा गिरीशसाठी सुयोग्य आहे. डावखुरी हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, फुल शॉट, पुन्हा एकदा आहे चेंडू, पण एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतोय गिरीश. आणि मला वाटते दुसरी धाव तिसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न आहे, कारण तो जास्त आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि 2 मधील संघ पोचते 37 वर. 3 षटक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे दिवस संघाची 9-7, दिवस संघाचे 4-37. पुन्हा एकदा रवी तयार, गिरीश तयार, आणि चांगला फटका येथे पाहायला मिळतो गिरीश याच्या बॅट मधून. का स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली गिरीशाने हे दाखवून देताना एक उत्तुंग षटकार मयूर पाटील स्वतः कर्णधार यांच्या डोक्याच्या वरून जातोय 6 धावांसाठी आणि 6 धावाने संघ पोचतोय
43 वर आत्ता काही धाव संख्येला आकार येतोय. 4 षटकांचा सामना, धाव संख्या जाईल 43. अजूनही 3 चेंडू, त्यामध्ये जरी 2 फटके मोठे आले तर 50 हा एक सुयोग्य टार्गेट आपण म्हणू शकतो. पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट हा विजयाची हमी देऊ शकत नाही, पण एक 50+ म्हटलं तर एक सुयोग्य टार्गेट आपण म्हणू शकतो पोसरी या संघापुढे. गिरीश स्वतःचे टान्स घेताना येते, स्वतःची फलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, लो फुलटाव चेंडू, गलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, बॅट चेक करा घेतो तिथं क्षेत्ररक्षण चेंडू मागे. एक 2 धाव वाचवतोय आणि 2 धाव सहजरित्या धावून काढतोय तो गिरीश आणि अक्षय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील, या इनिंग मधील या हाणामारीचा षटक रवी याच्या कोट्यातील अंतिम शेवटचे 2 चेंडू फेस करेल गिरीश. कमीत कमी एक तरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गिरीश याच्याकडून केला जाईल. पुन्हा एकदा त्या दिशेला मयूर याच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी षटकार. हॅलो डीजे थँक्यू. आणि 50 क्रॉस करतोय सांघिक, 50 क्रॉस करतोय संघ. धाव संख्या झाली या षटकारानंतर 52. आणि शेवटचा चेंडू यावरही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गिरीशाच्याकडून केला जाईल. रवी टू गिरीश, पुन्हा एकदा फुल शॉट, फुल सक्सेसफुल, आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय गिरीश याच्या बॅट मधून. गिरीश याच खेळासाठी ओळखला जातो. मागील इनिंग मध्ये ही पाहिलं त्याच्या बॅट मधून 6 उत्तुंग षटकार, आणि आता आपल्या संघाला गरज असताना 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. शेवटच्या षटकामध्ये टोटल 4 षटकार आणि वैयक्तिक किती 58, आणि त्याच्यामध्ये गिरीश याची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे ती 35. त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, म्हणजे मागच्या इनिंग मध्ये 40, यामध्ये 35 चांगलं योगदान. आणि डीजे श्रेयस 11 साईवाडी करावी संघाचा कर्णधार आपण यायचंय.
चालू असलेला सामना नवसाती दिवा विरुद्ध अरवी माऊली पोसरी. दिवा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 58 धाव संख्या काढल्या आणि 59 धावांचा आव्हान ठेवलं तर म्हणजे अरवी माऊली पोसरी संघासमोर. पहिल्या चेंडूवर अखिल भोईरला दाखवलंय तंबूचा रस्ता. गोलंदाज गोलंदाजी करतोय अक्षय. मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. व्हेरिएशन पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सर्कलचा षटक फेकतोय. फक्त दोन क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर दिसतायत. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नवसाती दिवा संघाचे. पुन्हा एकदा निघालाय आगामी चेंडू मयूर पाटीलसाठी. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. चेंडू जातोय निर्धाव. पंचांकडं अवांतर चेंडूसाठी दात मागितली होती परंतु पंच तत्स्थ आहेत. अतिशय चांगले पंच सरसोळे गावचे भूमिपुत्र शशी मेहर आणि दत्ता मेहर. पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी अक्षय याची. आगामी चेंडू मयूर पाटीलसाठी. चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सी मापार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. बऱ्याच कालावधीनंतर पहिलं षटक फेकत असताना चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय.
सहा धाव संख्या पुन्हा एकदा गोलंदाज निघाला आगामी चेंडू फेकेला अक्षय हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं हलवर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकीशी उचली घेतो चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते धाव संख्या स्थगित सहावर 59 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या सहा पुन्हा एकदा अक्षय जबरदस्त गोलंदाजी करतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आपल्या षटकातील शेवटचा चेंडू अक्षय याचा हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू मागे शत्ररक्षक धावतोय चेंडू पकडेल फेकेल तत्पूर्वी मिळते फक्त आणि फक्त एक धाव जबरदस्त षटक फेकलं अक्षय यानं 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये धाव संख्या खर्च केल्या 7 आणि फलंदाज बाद केला 1 धाव धन्यवाद धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7 एक बाद 7 अजूनही विजयासाठी आरवी माऊली पोसरी संघाला 18 चेंडू आणि 52 धावांची गरज 18 चेंडू आणि 52 धावा अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज स्ट्राईक मध्ये मयूर पाटील याला चंद्रकांत टाकिया पहिला चेंडू हलक्या हाताने फेकलाय हलक्या हाताने देखील खेळलाय शत्ररक्षक तैनात आहे चेंडू पकडतोय फेकतोय तत्पूर्वी मिळते एक धाव आणि या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 घरामध्ये चांगली रणनीती पाहायला मिळते 9 दिवस संघाची पहिल्या षटकाचा विचार केला तरी एक षटकार जरूर आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये तरी देखील त्या गोलंदाजांना मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं ते म्हणजे फलंदाजी करत असलेला संघ आरवी माऊली पोसरी संघाला धाव संख्या खर्च केल्या 7 आणि एक फलंदाज बाद केला आणि आता मात्र नवीन गोलंदाज टक्या पहिला चेंडू अतिशय चांगला फेकलाय आणि आता मात्र स्ट्राईक मध्ये फलंदाज मनीष डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक जबरदस्त स्फोटक फलंदाज हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय चेंडू जातोय सी मापार आणि हा येतोय षटकार 7 पोहोचली ती 14 घेरामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत टाकिया निघालाय आगामी चेंडू फेकण्यासाठी या चेंडूवर देखील केलाय प्रहार चेंडू मागे शत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जातोय सी मापार बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 घरामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 20 अतिशय महाग ठरतोय चंद्रकांत टक्या चॉईस नाहीये चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू देण्यात येईल हा या स्पर्धेचा नियम असेल लक्षात घ्यायचंय धावसंख्या 20 आणि आता मात्र येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज 15 चेंडू आणि 39 धावा
अक्षय अक्षय चेंडू घे ना. आणि आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. आरवी माऊली पोसरी संघाच्या पहिल्या षटकामध्ये मात्र रोखून ठेवलं होतं गोलंदाज अक्षय यानं. आता मात्र चंद्रकांत टाके खराब गोलंदाजी करतोय. दोन षटकार मात्र अजूनपर्यंत आल्यात त्याच्या गोलंदाजीमध्ये. चांगली फलंदाजी करतोय डावखुरी आताचा फलंदाज मनीष. पुन्हा एकदा अशा प्रकारे खेळ साकार करावा लागेल या फलंदाजाला. चंद्रकांत निघालाय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, सरळ सोडून दिलाय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय आणि या एक धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 घरामध्ये. दोन षटकार खाल्ल्यानंतर चंद्रकांत टकिया दिशा हरवताना दिसतोय गोलंदाजी करत असताना. हा चेंडू चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे शत्ररक्षक तैनात आहे, झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. मनीष याला माघारी परतवलंय चंद्रकांत यानं. डीजे गोलंदाज किशोर किशोर पाटील. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. समोर फलंदाज मयूर पाटील, याच्यावरती मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल या सामन्याची. एक विश्वास असेल, सुत कर्णधार देखील आहे या संघाचा, आरवी माऊली पोसरी संघाचा. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. नवीन गोलंदाज किशोर पाटील याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधार रितेश मडवी यानं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू फेकेल तिसऱ्या षटकातला.
किशोर खेळण्यासाठी सज्ज मयूर पाटील। हा चेंडू हलवार गतीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय। निर्धाव चेंडू जे सांगता होते, धाव संख्या स्थगित, धाव संख्या 24, 11 चेंडू आणि 35 धावांची गरज। पुन्हा एकदा गोलंदाज किशोर, हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू, जबरदस्त अप्रतिम चेंडू फेकलाय। शतरक्षण देखील चांगलं होते, फेकी देखील चांगली होते आणि आता मात्र फलंदाज बाद, धावचित। मयूर पाटील सारखा मोठा फलंदाज धावचितच्या स्वरूपात तंबू मध्ये माघारी परतवलाय नवसाथी दिवस संघानं। हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी केली जाईल। चला नवसाथी संघ कुठल्या प्रकारचा टाइमपास करू नका। दहा चेंडू आणि 34 धावांची गरज, 10 चेंडू आणि 34 धावा। नवीन फलंदाज रवी, पुन्हा एकदा गोलंदाज किशोर पाटील चांगली गोलंदाजी करतोय। 10 चेंडू आणि 34 धावांची गरज, नवीन फलंदाज रवी याला मात्र आक्रमण करावं लागेल। हा पहिला चेंडू फेस करेल, हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क येत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव। पुन्हा एकदा गोलंदाज किशोर अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाज रवी हा शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू मागे शत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद। शत्ररक्षक तैनात आहे, शत्ररक्षण चांगलं होतंय, चेंडू फेकतोय, तत्पूर्वी मिळते फक्त
एक धाव आणि बघता बघता तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात येतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती म्हणजे 26. या षटकाचं विश्लेषण म्हणजे या षटकामध्ये फक्त किशोर यांना 2 धावसंख्या खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. जबरदस्त गोलंदाजी किशोर पाटील याची. हॅलो, श्रेयस 11 साईवाडी संघ आपल्या कर्णधार पाठवायचा आहे, याच्या साईवाडी करावे. याच्यानंतर आपला सामना या सामन्यातील विजय संघाबरोबर होणार आहे, तर आपला कर्णधार पाठवायचा आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद. यष्टीचित होतो फलंदाज. 5 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर भूषण गावंड यानं पहिला फलंदाज बाद केलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकतोय. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करतोय. हलवार गतीचा चेंडू फेकलाय, चेंडू जातोय निर्धाव. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. आता मात्र जवळजवळ सामना हातातून निसटलाय पोसरी संघाच्या आणि हा जबरदस्त फटका खेचलाय. शत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज बाद. आणि या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद केला भूषण गावंड यानं. आणि चेंडू येतोय निर्धाव. चौथा चेंडू निर्धाव फेकतोय. भूषण गावंड जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आगामी चेंडू भूषण गावंड याचा. चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे शत्ररक्षक धावतोय. चांगलं शत्ररक्षण होते. तत्पूर्वी एक धाव संख्या पूर्ण केली जाते आणि आता मात्र नवसाती दिवा संघ एक चेंडू दूर असेल विजयापासनं. श्रेयस 11 साईवाडी करावे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि हा शेवटचा चेंडू भूषण गावंड आणि फलंदाज बाद. आणि जबरदस्त सामना रंगला मैदानामध्ये आहे. पोसरी विरुद्ध दिवा. दिवा संघानं दुसरा सामना जिंकला या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला पोसरी संघाचं. ज्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक आभार. नवसाती संघाचा कर्णधार रितेश मडवी आपण यायचंय नाणेफेकीसाठी. आणि या सामन्याचा सामनावीर गिरीश सावंत. 35 धावांची जबरदस्त खेळी